नमस्कार मित्रांनो पॉलिटी दोनशे पंचवीस वाय सी एम यू एस वाय बी ए ज्याच्यामध्ये आपली आपली हक्क व त्यांची परिपूर्ती या पुस्तकाचे मित्रांनो आपण आज होम असाइनमेंटची आपण याच्यामध्ये उत्तरं शोधणार आहे ठीक आहे आपल्याकडे पॉलिटी दोनशे पंचवीस आपले हक्क आणि त्याची परिपूर्ती या विषयामध्ये चार आपल्याकडे प्रश्न आहेत जे होम असायमेंटमध्ये आपल्याला लिहायचे आहेत ज्याच्यासाठी आपल्याला वीस मार्क मिळणार आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला आता चार प्रश्नाचे उत्तर आपल्याला शोधायचे आहेत सगळ्यात प्रथम तुम्हाला बघू शकता तुम्ही पुस्तकावर तुम्हाला याच्यामध्ये तीन तुम्ही जर काही इंडेज बघितला तर तुम्हाला याच्यामध्ये तीन पुस्तकं दिसतील ठीक आहे तुम्ही इथं बघू शकता पहिलं पुस्तक आहे दुसरं पुस्तक आहे आणि तिसरं पुस्तक आहे दुसरं पुस्तक आणि दुसरं पुस्तक खूप मोठं आहे ठीक आहे याच्यामध्ये आपलं पहिलं पुस्तक बघायचं आहे मूलभूत हक्क आणि नागरिक स्वातंत्र्य रोजगार हक्क याच्यामध्ये मित्रांनो आपला पहिला प्रश्न पहिल्याच टॉपिकमध्ये आहे ठीक आहे तुम्हाला याच्यामध्ये बघायचे नागरी हक्क वगैरे याच्यामध्ये तुम्हाला जायचं पहिला प्रश्न आपला कुठला आहे मित्रांनो भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क स्पष्ट करा तर याचं उत्तर तुम्हाला पान नंबर सात आणि आठवर मिळेल पान नंबर सातवरती वरती हे बघायचं भारतीय आणि मूलभूत हक्क त्याची आपण याच्यामध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये आपला आपण इंट्रोडक्शन वगैरे म्हणतो त्याची तुम्ही थोडंसं याच्यामध्ये कालखंड वगैरे बघू शकता याचं उत्तर तुम्हाला पान नंबर सातवरती वरती आहे आणि त्याच्या पाठीमागून तुम्हाला आठवरती सुद्धा बरंच साई दिलेला आहे ठीक आहे व सात वारसा वगैरे तर याची हे तुम्हाला तुमच्या शक्य होईल तेवढं तुम्ही याच्यामध्ये एक्सप्लेन करून लिहू शकता तुमच्या मनाने ठीक आहे समोरचा प्रश्न आहे मित्रांनो आपला रोजगार हक्क व अर्थव्यवस्थे समोरील आव्हाने याविषयी आपल्याला थोडक्यात चर्चा करायची म्हणजे त्याच्याबद्दल माहिती लिहायची ठीक आहे याचा पान नंबर आहे मित्रांनो पुस्तक एकमध्येच आहे पंचावन्न छप्पन सत्तावन्न जायचंय पान नंबर पंचावन्न छप्पन आणि सत्तावन्न ठीक आहे बघा घटक घटक तीन आहे पुस्तक तीन मधलाच भारतीय अर्थव्यवस्था आणि रोजगार हक्काची पूर्तता याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला बघा आता याच्यामध्ये मित्रांनो ऍक्च्युली तुम्हाला दोन प्रश्न विचारले गेलेले आहेत दोन्ही एक दोन्ही तुम्हाला मिक्स करून विचारले ठीक आहे एक एक आहे म्हणजे मित्रांनो याच्यामध्ये रोजगार हक्क आणि अर्थव्यवस्थे समोरील आव्हान तर रोजगार हक्कासाठी तुम्हाला मित्रांनो अर्थव्यवस्था आणि रोजगार हक्क दिलेला आहे तुम्हाला हा पूर्ण एवढा पॉईंट लिहायचा आहे पाठीमागे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये दोन तीन पॉईंट एक्सप्लेन करायचे आहेत त्याच्यानंतर जो समोरचा प्रश्न आहे त्याच्यामधला आपला जो अर्थव्यवस्थे आव्हान तर अर्थव्यवस्थे आव्हान तुम्हाला समोरच्या पेजवरती सापडून जाईल सत्तावन्न नंबरवरती ठीक आहे म्हणजे तुम्हाला पंचावन्न छप्पन सत्तावन आणि अठ्ठावन्न थोडंसं याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून लिहायचं आहे तुमच्या भाषेमध्ये ठीक आहे समोरचा प्रश्न आहे मित्रांनो आपला रोयो मजुरात विविध घटनांची कशा प्रकारे संघटन व प्रबोधन घडून आणले ते आपल्याला याच्यामध्ये लिहायचं आहे रोयो मजूर ठीक आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं पान नंबर मित्रांनो आपलं एकशे सत्तावीस एकशे अठ्ठावीस आणि एकशे एकोणतीस पुस्तक एक मध्येच आहे एकशे सत्तावीस एकशे अठ्ठावीस ठीक आहे ओके इथे बघा मित्रांनो रोयो मजुरांची संघटन ठीक आहे आता ही संघटन तुम्हाला याच्यामध्ये इथून तुम्हाला दिलेली आहे जी पार्श्वभूमी वगैरे तुम्हाला दिलेली आहे भूमिका कार्यपद्धती सुद्धा दिलेली आहे पाठीमागे तुम्हाला बघा मजूर संघटनेची स्थापना केव्हा झाली कशी झाली प्रशिक्षण शिबिरे वगैरे ठीक आहे हे तुम्हाला याच्यामध्ये तुमच्या थोडक्यात तुम्हाला जसं वाटत तसं तुम्ही शॉर्टमध्ये लिहू शकता एक दोन पेजवरती ठीक थी? आहे हा झाला मित्रांनो आपला तिसरा प्रश्न मित्रांनो आपला शेवटचा प्रश्न आहे आदिवासी विकास विभागाच्या विविध योजना कोणत्या याविषयी आपल्याला माहिती द्यायची ठीक आहे आदिवासी अर्थात आदिवासी समाजासाठी भरपूर सोयी सुविधा वगैरे राबवल्या जातात परंतु त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही बरोबर याच्या याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न हा मित्रांनो प्रश्न शंभर टक्के परीक्षेमध्ये सुद्धा येतो दरवर्षी येतो आदिवासी समाजाबद्दल आदिवासी विकासाबद्दल ठीक आहे त्याच्यामध्ये आपल्याला मेन जो प्रश्न आहे आपला आदिवासी विकास विभागाच्या विविध योजना योजना कुठल्या कुठल्या त्या आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे तर आपल्याला जायचं मित्रांनो पुस्तक दोनमध्ये पान नंबर अठ्ठावीस आणि एकोणतीस ठीक आहे पान नंबर दोन वर अठ्ठावीस प्रश्न वरती बघा आपला घटक चार आहे पुस्तक दोनमध्ये मध्ये आदिवासी आणि विकास योजना हो तर आपल्या याच्यामध्ये बघू शकता तुम्ही आदिवासी विकास योजना हो ठीक आहे याच्यामध्ये विविध योजना हो आपल्याला याच्यामध्ये आखलेल्या दिसतात याच्यामध्ये आपल्याला जवळपास सहा योजना हो दिलेल्या आहेत दोन वरती शेवटची योजना खूप मोठी आहे त्यामुळे तुम्ही ही नाही लिहिली तरी चालेल ठीक आहे किंवा तुम्ही शॉर्टमध्ये लिहू शकता याच्यामध्ये तुम्हाला ज्या पाच योजना आहेत ठीक आहे इथून सुरुवात झालेली आहे तर इथपर्यंत तुम्ही हे सहज तुम्ही एका पेजवरती एक दोन पेजवरती लिहू शकता ठीक आहे कुठल्या कुठल्या योजना आहे मित्रांनो हे तुम्हाला पूर्ण वाचायचं आहे एमपीसीसाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे जे लोक एमपीसी करतायत आहेत आणि परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्वाचा आहे याच्यावरती शंभर टक्के एक प्रश्न तुम्हाला हमकास दरवर्षी विचारला जातो ठीक आहे तर मित्रांनो आय होप तुम्हाला चारही प्रश्नाचे उत्तर मी सांगितलेले आहेत मित्रांनो बाकीचे जे आपल्याकडे आता मराठीचा विषय राहिलेला आहे तर त्याची त्याची तुम्हाला मी होम असायमेंटचे उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा शिकत राहा जय हिंद जय महाराष्ट्र